राजधानी दिल्ली प्रचाराच्या रणधुमाळीनं चांगलीच थापली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सलग दुसऱ्या दिवशी रॅली होती. द्वारका इथं झालेल्या सभेत मोदींनी आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवला. काँग्रेसलाही त्यांनी टोला लगावला आहे. आंदोलन करणारी सरकार नकोय तर चर्चा करणारी, समस्या सोडवणारी सरकार दिल्लीत हवी आहे असा टोला त्यांनी आपला लगावला. दिल्ली विधानसभेत निवडणुकीत प्रचारात फारशी चमक न दाखवणाऱ्या काँग्रेसचं काही खरं नाही असं चित्र आहे. मात्र सोनिया गांधींनी रविवारी सभागेत मोदींवर निशाणा साधला. ब्लॅक मनी आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील मराठी लोकांना एकत्र करून भाजपकडे वळवण्यासाठी भाजपनं मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलं आहे. सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानिमित्त संजय पाटील यांनी मराठी लोकांचा मेळावा घेतला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारत स्वाभिमान चळवळीचे नेते गोविंदाचार्य यांनी राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. लोकपालची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावं आणि काळ्या पैशासंबंधी कार्यवाही या तीन मुद्द्यांवर गोविंदाचार्यांनी अण्णा हजारेंशी चर्चा केली. भारत चीन दरम्यानच्या सीमा मुद्द्यावर लवकरच तोडगा निघावा यासाठी भारत बांधील असल्याचं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे. त्या सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. भारत चीन दरम्यान चांगले संबंध प्रस्थापित होऊन आशियाई राष्ट्रांचा विकास होण्यासाठी त्यांनी 6 कलमी कृती आराखडा सादर केला आहे. गोव्याबरोबर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला फायदेशीर ठरणाऱ्या गोव्यातील नियोजित मोपा ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जनसुनावणी झाली. किरकोळ बासाबाची वगळता ही जनसुनावणी शांततेत पार पडली. या जनसुनावणीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही पर्यावरणप्रेमींनी विमानतळाला विरोध केला आणि प्रकल्पातील त्रुटी दाखवून दिल्या. आंध्र प्रदेशच्या मारमपुडी भागात एका विचित्र अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या बसनं सिग्नल तोडत इतर गाड्यांना जोरदार धडक दिली. ती एका खासगी शाळेची बस होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये विद्यार्थी नव्हते तर YSR काँग्रेसचे कार्यकर्ते बसले होते. ही बस जगनमोहन रेड्डी करत असलेल्या आंदोलनस्थळी जात होती. मात्र बस ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं. दक्षिण दिल्लीच्या MB रोडवर एका कारला अचानक आग लागली. रविवारी दुपारी अचानक या कारमधून धूर येऊ लागला आणि बघता बघता संपूर्ण कारनं पेट घेतला. या कारमध्ये 2 जण होते. कारमधून धूर येत असल्याचं लक्षात येताच दोघांनी कार थांबवली आणि दूर जाऊन उभे राहिले. CNG लिकेजमुळे ही आग लागल्याचं बोललं जातं. ISIS या दहशतवादी संघटनेनं ओलीस ठेवलेल्या जपानी पत्रकाराचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी प्रसिद्ध झाला. या व्हिडिओत जपानी पत्रकार केंजी गोटो यांचा शिरच्छेद केल्याचं दाखवण्यात आलंय. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणाकडूनही दुजोरा देण्यात आलेला नाही. ज्या महिलेला मातृत्वाचं सुख कधीच मिळणार नाही असा निकाल डॉक्टरांनी दिला होता, आता त्याच महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिलेला आहे. हा चमत्कार केला आहे IVF तंत्रज्ञानानं. अँड्रोजन इन्सेन्सिटिव्हिटी सिंड्रोमनं पीडित हेलेला मातृत्वाचं सुख मिळवून दिलेलं आहे. 2 मुलांना जन्म दिल्यानंतर हेले आणि तिचा पती सॅम दोघांच्याही आनंदाला पारावर उरला नाही. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.